आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार प्रशिक्षणाचा एक अनोखा कार्यक्रम निवडणूक विभागाने हाती घेतलाय. हे जे पथक आहे हे ठिकठिकाणी जाऊन लोकांना यावेळी मतदान कशा पद्धतीनं करायचं आहे, त्यासाठी कुठल्या मशीन्सचा वापर करायचा आहे, तुमच्या मनातल्या शंका त्यातून दूर होणार आहेत का, याबाबतचं मार्गदर्शन करतात. आणि आज या क्षणी इथल्या COEP कॉलेजमध्ये या सगळ्या नागरिकांना, इथल्या मतदारांना ही माहिती दिली जाते. त्यांनी त्याचा डेमो देखील म्हणजे प्रात्यक्षिक देखील बघितलेला आहे. सुरुवातीला आपण या जे पथक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की या सगळ्या मागचा काय हेतू आहे, काय उद्देश आहे. सर, कोर्टाने आपल्याला, सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत की VVPAT मशीन या निवडणुकीपासून पुणे जिल्ह्यामध्ये वापरायचं आहे. सदर मशीन नवीन असल्यामुळं त्या मशीनचा वापर कसा करायचा हे नागरिकांना कळावं, हा आपल्या जनजागृतीचा उद्देश आहे. यामध्ये मशीनमध्ये स्लिप बघायला मिळते, ती 7 सेकंद राहते आणि हा 7 सेकंदाचा वेळ अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचा वापर आपण कसा करावा या दृष्टीने आम्ही सर्व मतदारसंघामध्ये आपली व्हॅन घेऊन डेमो दाखवत आहोत. म्हणजे आम्ही मतदान केल्यानंतर आम्हाला ते इथे या स्क्रीनवरती बघायला मिळणार. बॅलेट जे युनिट आहे त्यामध्ये बटन दाबल्यानंतर आपल्याला त्याचं नाव आणि तिथे लाल लाईट लागलेला दिसायचा. परंतु ही जी VVPAT मशीन आहे याच्याद्वारे आपल्याला अखरंच आपण दाबलेलं बटन आणि त्या व्यक्तीचं नाव, केलेल्या उमेदवाराचं मतदान इथे आपल्याला सहज बघता येतं. मला तरी वाटतं की हे अत्यंत उत्कृष्ट अशी निपक्षपाती आणि अशी एक सदृढ अशी एक निवडणूक प्रक्रिया राबवलेली आहे. एवढं सगळं होत असताना देखील अजूनही काही पक्ष जे आहेत किंवा काही नेते मंडळी म्हणतायत की आपल्याकडे जुन्या पद्धतीनंच मतदान घ्यायला हवं, जे आपण शिक्के मारून द्यायचं. तुम्हाला काय वाटतं की त्याची जी प्रोसेस आहे ती चांगली केलेली आहे? कारण कसं, काही वयोवृद्ध लोक जे असतात त्यांना पटकन लाईट लागलेलं, मतदान झालेलं ते कळत नाही. परंतु आता ह्याच्यावरती जे दिसणार आहे की आपण खरोखर त्यांनाच दिलं आहे का, तर त्यांची खात्री पटेल आणि ते व्यवस्थित तिथून जातील. नाहीतर मनात कुठेतरी शंका राहायची की मी बरोबर दिलं आहे किंवा नाही दिलं आहे असं होतं. ठराविक राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते काहीतरी म्हणत असले किंवा किती शंका उपस्थित करत असले, तरी मतदाराच्या मनातला संभ्रम किंवा त्याची शंका जी आहे ती निश्चितपणे या ठिकाणी दूर होताना दिसते. व्हिडिओ जेन सिंचन सानबोरसह अरुण मेहत्रे, जी मीडिया, पुणे.